कोगनोळ येथे अरिहंत कोऑपरेटिव्हचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न. अरिहंत उद्योग समूहाचे अध्यक्ष व निप्पाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते कलश व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष कलाजे यांनी संपूर्ण विधिवत पूजा व आरती करण्यात आली. प्रारंभी कोगनोळी शाखेचे शाखाधिकारी रावसाहेब पाटील यांनी स्वागत केले, तर जय किसान PKPS चे चेअरमन उमेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना युवा नेते उत्तम पाटील म्हणाले, सहकार रत्न रावसाहेब पाटील यांच्या प्रयत्न असून निर्माण झालेली व सहकार क्षेत्रात यशस्वी वाटचाल असणारी अरिहंत क्रेडिट सौहार्द सहकारी संस्था वटवृक्षात निर्माण झालेली असून या संस्थेच्या अनेक शाखा निर्माण करण्यात आलेल्या आहेत. आज कोगनोळी शाखेचा 9वा वर्धापन दिन रोजी उत्साहात संपन्न झाला. कोगनोळी येथील सभासद ठेवीदार व कर्जदार यांनी केलेल्या सहकार्यामुळे या शाखेचाही कोगनोळी व परिसरामध्ये नावलौकिक झालेला आहे. तुम्ही केलेल्या सहकार्यामुळेच अरिहंत उद्योग समूहाचे नाव शिखरावरती पोहोचवण्याचे काम आपण सर्वांनी केलेले आहे. असेच सर्वांचे प्रेम आमच्या संस्थेवरती व पाटील कुटुंबियावरती राहू दे, असे ते म्हणाले. यावेळी युवा नेते उत्तम पाटील व अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन यांना कोगनोळी व परिसरामधून विविध संस्थाचे पदाधिकारी ग्रामस्थ कार्यकर्त्यांच्याकडून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे औचित्य साधून उत्तम पाटील व अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी जय किसान PKPS चे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील, प्रकाश गायकवाड, किरण चौगुले, ग्रामपंचायत सदस्य सुजित माने, विजय लोखंडे, अमोल पाटील, महादेव इंगवले, संतोष पाटील, CK पाटील, सचिन परीट, रणजित पाटील, सुधीर माने, अमर विटे, रावसाहेब चौगुले, परिसा मानगावे, राजगोंडा पाटील, रमेश शेटे यांच्यासह अन्य मान्यवर कर्मचारी, सभासद, ठेवीदार, हितचिंतक उपस्थित होते. शेवटी प्रीतम शिंद्रे यांनी आभार मानले. कोगनोळी होऊन अनिल नवाळे. चरणों में जगा देना, लाखों को उबारा दे, मुझको भी उबारो माँ, मझदार में है नैया, उसको भी दिखा दो माँ, मझदार में अटका हूँ, उसे पार लगा देना, इतनी सी भी नया तुमसे चरणों में जगा देना.